मल्टिप्लिकेशन, एरर मल्टिप्लिकेशन मध्ये कशी फाइंड आउट केले जाते बघा लक्ष द्या. लेट समजा झेड हा नंबर आहे आणि त्याचं तो प्रोडक्ट आहे. कोणाकोणाचा प्रोडक्ट आहे? दोन नंबरचा प्रोडक्ट आहे. दोन नंबर कोण कोणते आहेत? पहिला ए, दुसरा बी आहे. म्हणजे झेड बरोबर फॉर्म्युला मिळतोय तुम्हाला. काय मिळतोय? ए इंटू बी, इक्वेशन नंबर वन म्हटलं. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे, ए आणि बी यांचा गुणाकार. गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता झेडची व्हॅल्यू व्हॅरीज होते. कुठून कुठे व्हॅरीज होते? झेड बरोबर झेड प्लस और मायनस डेल्टा झेड. आणि ए ची व्हॅल्यू व्हॅरीज होते कुठून कुठे पर्यंत? ए इज इक्वल टू ए प्लस और मायनस डेल्टा ए. बी ची व्हॅल्यू कुठून कुठे पर्यंत? बी व्हॅरीज फ्रॉम बी प्लस और मायनस डेल्टा बी. आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्या कुटअप करायचे. कोणकोणत्या? झेड, ए आणि बी या तिन्हीच्या व्हॅल्यू इक्वेशन एक मध्ये ठेवा. काय मिळेल? झेड प्लस और मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू ठेवली. काय ए ची? ए प्लस और मायनस डेल्टा ए. बी ची व्हॅल्यू ठेवली. बी ची काय आहे? बी प्लस और मायनस डेल्टा बी. नाव परत काय केलंय? हे टर्म आहे तशी लिहिले. काय केलंय? ए नी पूर्ण ब्रॅकेटला गुणलंय आणि डेल्टा ए नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं. काय मिळतंय? ए नी बी ला मल्टिप्लाय करा, ए इंटू बी ए बी. ए नी डेल्टा बी ला मल्टिप्लाय करा, ए इंटू डेल्टा बी प्लस और मायनस. परत काय केलंय? डेल्टा ए नी बी ला मल्टिप्लाय केलंय म्हणजे बी इंटू डेल्टा ए. बरं, प्लस और मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी. आलं का? परत काय केलंय? एलएचएस साईडला झेड नी भागा आणि आरएचएस साईडला ए बी नी भागा. काय मिळतंय बघा? एलएचएस साईडला झेड नी भागलं, झेड भागिले झेड एक मिळतंय. म्हणजे काय राहिलं? प्लस और मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू. बरं, ए बी किती भागायचंय? किती ने भागायचंय? या साईडला ए बी ने भागायचं. म्हणजे काय राहत आहे? ए बी भागिले ए बी काय मिळतंय? वन. प्लस और मायनस ए इंटू डेल्टा बी डिवायडेड बाय ए बी. एला ए कॅन्सल म्हणजे फक्त इथं बी राहत आहे. त्यानंतर प्लस और मायनस बी इंटू डेल्टा ए डिवायडेड बाय ए बी. परत बी ला बी कॅन्सल म्हणजे काय राहत आहे? फक्त इथं ए राहील. तर प्लस और मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा ए इंटू डेल्टा बी डिवायडेड बाय ए बी. डेल्टा ए डिवायडेड बाय ए ला ए घेतला. परत डेल्टा बी डिवायडेड बाय बी घेतली. इक्वेशन नंबर काय म्हटल्याला? टू म्हटलं. बघा म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला. परत आता ही जी किंमत आहे ही अतिशय लहान आहे. म्हणजे याचा भागाकार अतिशय लहान आहे. म्हणजे ही पूर्ण किंमत काय केली आपण? काढून टाकली. काढून टाकली तर हीच किंमत फक्त काय राहील? एवढ्याच किमती राहतील. म्हणजे काय राहील? वन प्लस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू वन प्लस और मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय बी प्लस डेल्टा ए डिवायडेड बाय ए. म्हणजेच ह्या किमती काय मिळाल्या तुम्हाला? काय मिळाल्या याच्यामध्ये? आता परत इथे काय आहे बघा, हे प्लस आहे या साईडला. इकडे आणलं तर काय होत आहे? मायनस होत आहे. परत इथं प्लस वन मायनस वन झिरो होत आहे. म्हणजे ह्या दोन्ही काय होत आहे? वन वन. दोन्ही साईडच कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील या साईडला? डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए डिवायडेड बाय ए प्लस और मायनस डेल्टा बी डिवायडेड बाय बी. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ द पर्सेंटेज एरर. कशामध्ये मिळेल ही तुम्हाला? मल्टिप्लिकेशन.